नमस्कार मित्रांनो, तर नुकतंच MPSC ॲग्री मेन्सचा रिझल्ट जाहीर झालेला असून वेगवेगळ्या प्रकारच्या कॉपी झाल्याच्या बातम्या आपल्यासमोर येत आहेत. तर मोबाईल नंबरचा यूज करून काही जणांनी कॉपीचं जवळपास जाळं तयार केलं होतं आणि त्यानुसार भरपूर जणांचं सिलेक्शन झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत आहेत. तरी आत्ता आपण काय केलं पाहिजे, तर एक वर्षभराची म्हणा किंवा 2 वर्षभराची मेहनत आपण अशा बातम्यांकडे लक्ष देऊन वाया घालवायची का, ज्यावेळी परीक्षा 4 ते 5 दिवसांवरती आलेली असेल आणि आपला अभ्यास देखील जोमाने चालू असेल, परंतु अशा प्रकारच्या बातम्यांकडे ते बघून आपण आपला वेळ वाया घालवणं योग्य आहे का, याचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. त्यामुळे माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही खूप कष्ट केलेला आहे, अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं असताना अशा प्रकारच्या बातम्यांकडे लक्ष देऊन आपल्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन ढळू देऊ नका. आणि येणारी जी राज्यसेवा परीक्षा आहे ती सर्व ताकदीनिशी द्या आणि ही पोस्ट आपल्याला मिळवायचीच आहे, याच जिद्दीने उतरा. कारण आत्ता आपण काय करू शकतो, या जरी बातम्या आपल्यासमोर आलेल्या असतील आपण काय करू शकतो यांना रोखण्यासाठी, सध्या आपल्यापाशी फार असा पुरेसा वेळ नाही. आत्ता आपण परीक्षेला लक्ष करायचं, परीक्षेला टार्गेट करायचं, परीक्षा व्यवस्थित द्यायची आणि ही एक्झाम झाल्यानंतर जे काय पावलं उचलायचे ते उचलायचे. आता काही विद्यार्थी अभ्यास सुरू असताना या बातम्यांकडे लक्ष देऊन त्यांचं लक्ष विचलित झाल्यामुळे आता अभ्यास करत नाहीत आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये रिव्हिजन व्यवस्थित न झाल्यामुळं त्याचा फटका राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये बसून एक वेळेस परीक्षा फेल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आपलं लक्ष न ढळू देता, न विचलित होऊ देता येणारी राज्यसेवा सर्व ताकदीनिशी द्यायची आणि ही पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेला निश्चितच प्रवेश मिळवायचा, हेच आपलं ध्येय बळगून अभ्यास करायचा. या येणाऱ्या बातम्यांवरती कदापिही लक्ष देऊ नका. एक वेळ पेपर झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संघनमताने निर्णय घेतला वेगळा, परंतु परीक्षेच्या आधी 4 ते 5 दिवस शिल्लक राहिलेले असताना अशा प्रकारचं लक्ष विचलित होणं म्हणजे एक प्रकारे एक परीक्षा देण्याच्या आधीच माघार घेतल्यासारखं होईल. त्यामुळे आपण ही परीक्षा व्यवस्थित द्यावी ही आपण सर्वांना विनंती. धन्यवाद.